धन्यवाद। आणि चालू असलेला सामना करावे 11 करावे वर्सेस एक चेंडू तीन धावा आणि पुढील चेंडू बघूया आणि चांगलासा चेंडू सूर्य कसा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर गोलंदाज सेफ खेळून काढला चेंडू लॉंग ऑफच्या दरम्यान आणि संघात एक रनची फर आणि संघ जाऊन पोचलाय तो तीन बाद चार धावा। हॅलो 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 सूर्य कसा चेंडू हॅलो चार चेंडू आणि चार धावा वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन येते तो साहेब आणि आता मात्र इनसाइड एज पंचांचा इशारा येतो डिक्लेअर झोनचा धावसंख्या देखील निबर धावसंख्या दिली पाच चेंडूच्या संपतीनंतर पाच धावा विन बाद पाच। तर आताच नवी मुंबई मधील एक गोड आवाज जे नवी मुंबईचे रायगड समालोचन असोसिएशन मध्ये प्रमुख आहेत असे आपला तुम्हासामचे लाडके हर्षलदादा मडवी यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचला जाईल। त्यांना देखील विनंती असेल आपण या स्पर्धेचं या सामन्याचं धावतं समालोचन करावं। थँक्यू विजय। प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित ओमसाई चषक 2023 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि स्पर्धेचा अंतिम दिवस आहे दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे करावे आणि दुसरीकडे शिरवणे असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते प्रतीक 7575 शिरवणे त्यांच्या विरोधात करावे 11 संघसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटिंग करत असताना मोनिश तांडेल आपल्याला पाहायला मिळणार आहे नुकतं ज्यांचं मैदानात आगमन होतंय अलंकार तांडेल मोठी नाव आहेत करावे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर पाहिलं या दोन्ही खेळाडूंनी अलंकार तांडेल वन ऑफ द ग्रेट लेजंड प्लेअर फ्रॉम नवी मुंबई शॉर्ट पिच बॉल होता मागे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माणस होता परंतु पंचांचा इशारा तर वाईड आहे एक्स्ट्रा धावे तिथे मात्र वाढ होते टीमची टोटल आता मात्र 6 जाऊन पोहोचली प्रत्येक सिंगल डबलचं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी मात्र मिळते करावे टीमला परंतु प्रत्येक 7575 शिरवणे टीम सध्या तरी करावे टीमच्या विरोधात खेळत असताना चांगला परफॉर्म करताना पाहायला मिळते। सेफचं पहिलं षटक होतं अगदी सेफ होतं ज्यामध्ये फार काही धावा खर्च केल्या गेल्या नव्हत्या परंतु दुसरं षटक जसं अनिकेत हाताळण्यासाठी आला तिथे मात्र आत्तापर्यंत चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आलेल्या चांगली बॉलिंग इकॉनॉमिकल बॉलिंग ज्याला म्हटलं जाईल त्यानंतर आता मोनिश तांडेल
आक्रमकतेकडे मात्र वाटचाल करेल का याकडे आता लक्ष लागले। अलंकार तांडेल नवा स्ट्राइक बरेचशा अवधीनंतर रबर बॉल क्रिकेट म्हटलं की अगदी सावधतेचा खेळ मानला जातो फक्त एन्जॉयमेंट फन साठी खेळला जाणारा खेळ आहे कारण क्रिकेटपासून कोणीही विभक्त राहू नये थोडंसं दूर जाऊ नये त्यासाठी या रबर बॉल क्रिकेटचा अट्टहास क्रिकेटर्स करत असतात। त्यावेळेस सुद्धा बॉल पहा मागे चाललाय एसट्यांच्या मागे आणि तिथे मात्र आपण पाहू शकता पंचाचा इशारा आहे तो व्हाईट बॉल प्लस एक अशा दोन धावा मिळतील वन प्लस वन आणि या दोन धावींच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे ती म्हणजे नवव्या आकड्यावरती। दोन बॉल आतापर्यंत झालेत त्यामध्ये दोन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत अजूनही पुढचा बॉल येणं अपेक्षित आहे चांगल्या पद्धतीने। हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतो आणि यस इथे यावेळेस मात्र स्टंपला अगदी स्पर्श करून निघून गेलाय बॉल क्लीन बोल्ड होतोय टप्पा पडलेला बॉल अगदी सबमरीन स्टाईल मध्ये निघून गेला। एसट्यांच्या मागे विकेट किपर होता परंतु त्याने सुद्धा या बॉलला पकडणं उचित समजलं नाही कारण त्याला माहित आहे की एसट्यांचा वेध घेऊन बॉल चाललाय त्यामुळे पकडणं इतकं गरजेचं नाहीये। मोठी विकेट सध्या तरी या क्षणाला शिरवणे टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते प्रतीक 7575 शिरवणे टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्म करते। पहिल्यांदा तर जयेश बाद झाला जयेश बाद झाल्यानंतर अलंकार मैदानामध्ये जसा आला तसा मात्र अलंकारची जबाबदारी वाढलेली असताना अलंकारने सुद्धा संघाला अडचणीत टाकून मात्र आता माघारी परतण्याचा निर्णय घेतलाय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरा पाहायला मिळणार आहे करावे टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा मोनिश एक्स्ट्रा प्लेअर नाही आहे आपला त्यामुळं आपल्या टीमच्या प्लेअरची नावं आम्हाला समजण्यासाठी अडचण निर्माण होते। आज सुद्धा नवी मुंबईमध्ये आणखीन एक स्पर्धा ऐरोलीची स्पर्धा सुद्धा सुरू आहे आर्मी ग्राउंडवरती नेरूळच्या सुद्धा एक स्पर्धा सुरू आहे इथे पहा पंचांकडे पुन्हा एकदा अपील आणि यावेळेसुद्धा सेफ आहेत आय गेस इथे बॅटर कारण बॉल स्पर्श झाला नव्हता स्टंपला त्यामुळं अगदी पंचांनी ही गोष्ट ओळखली एक धाव कंप्लीट झाली आणि या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिटमध्ये अर्थातच 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। चार बॉल शेवटचे दोन बॉल अजूनही बाकी आहेत प्रतीक 7575 शिरवणे टीम 10 धावा धावफलकावरती करावे 11 टीमच्या माध्यमातून यावेळेस उचलून खेळायचा होता परंतु मोनिश तांडेलला हवे तेवढे एफर्ट्स या ठिकाणी मात्र देता येत नाहीयेत। आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणं त्याला गरजेचं आहे कारण संघ अडचणीत आहे धावांसाठी संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये जर मोनिशची बाट तळपत नाहीये हे थोडं दुर्भाग्यपूर्ण आहे त्यासाठी प्रयत्न करावे लागतील प्रयत्नशील राहावं लागेल। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण खेळतोय अगदी मैदानावरती हिरवा गालीच्या जणू अंथरला की काय असंच वाटू लागले। दोन षटकांचा खेळ संपला टीमची टोटल स्कोर कार्डवरती 10 रन आतापर्यंत पाहायला मिळतात ही सुद्धा इकॉनॉमिकल ओव्हर या ठिकाणी संपन्न झाली पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या होत्या 5 याही ओव्हरमधून धावा आल्या 5 त्यामध्ये अतिरिक्त जर विचार केला तर 3 धावा या अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेल्या आहेत आणि 2 धावा ऑफिशियली त्यामुळं या 2 धावांकडे मात्र जास्त कल असेल सध्या तरी अनिकेतची तारीफ करावी लागेल। सेफने पहिलं षटक हाताळलेलं त्यामध्ये सुद्धा 2 एक्स्ट्रा रन होत्या 5 धावा त्याने ओव्हरमध्ये खर्च केल्या या ओव्हरमध्ये अनिकेतने 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या टोटल 5 एकूण करावे 11 टीमची धावसंख्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळते ती म्हणजे 2 विकेट्सच्या लॉस नंतर 10 धावा। चार षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय येणाऱ्या पुढील आठवड्यात माजी नगरसेवक चषक 2023 शिरवणे नवी मुंबईची स्पर्धा अर्थातच पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला आपण म्हणतो किरण मेहर यांची स्पर्धा पुढच्या आठवड्यात भेटीला येते त्याचा ड्रॉ सेरेमनी आता या ठिकाणी मात्र होणार आहे थोड्याच वेळात या इनिंग ब्रेकमध्ये आपण तो ड्रॉ करूया। रनआउटचा शिकार ठरलाय फलंदाज इथून मात्र बाद झालाय क्रमांक 3
अजून ही मोनिश या ठिकाणी मात्र वाट पाहतो एखादा बॅट्समन मात्र समोर यावा त्याने एखादी चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करून दाखवावी। शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न बॅटची एज घेतली होती आणि या वेळेस मात्र मोनिश तांडेलची शिकार केली आहे। मोठी विकेट या क्षणाला सध्या तरी सेट होण्याच्या तयारीमध्ये होता मोनिश परंतु बराच वेळ क्रीजवरती वेळ व्यतीत केल्यानंतर आता त्याने माघारी परतण्याचा निर्णय घेतला। शेवटी आता अपयश पदरात पडताना पाहायला मिळते। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय। करा इलेव्हन टीम कडून बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवरती दोन बॉल वरती दोन विकेट्स। फुल टॉस बॉल ऑफ साइडला खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स आउट ऑफ द पार्क। येतोय षटकार पहिल्याच बॉल वरती वेलकम आल्या आल्या षटकार ठोकून मात्र स्वागत केलंय खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं। फुल टॉस बॉलचा फायदा उचललाच पाहिजे कारण ती तुमच्यासाठी मेजवानी असते त्याचा फायदा उचलला नाही ना तर तिथून मात्र आपल्या बॅटिंगला भरपूर दोष दिला जातो। आखूड टप्प्याचा बॉल भरपूर उंच परंतु आता पंच सांगतायत की फक्त वन बाउन्स आहे। ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु यश मिळत नाहीये। हा आलाय डॉट षटकारानंतर आला डॉट बॉल कम बॅक करून जाते अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे। बॉलिंग मार्क वरती हमजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ओ यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा खाली राहतोय त्यानंतर विकेट किपरच्या मागे पाण्याने मात्र साथ दिली आहे म्हणजे डबकं साठलंय यष्ट्यांच्या मागे तिथून मात्र एक चांगलं सपोर्ट मिळतोय खरं तर फिल्डिंग करत असताना विकेट किपरला। आणखी एक डॉट बॉलची भर पडली अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हर मधला हमजाच्या षटकातून। चला नऊ बॉलचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून प्रतीक 7575 शिरवणी टीमला मात्र या ठिकाणी दंडित केलं जाते नऊ बॉलच्या साह्याने जे पण असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण पंचाशी कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको। येस जतीन नो बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते आणि या एक्स्ट्रा रनच्या मदतीने टोटल आता 17 वरती चालली 17 ऑन द बोर्ड ॲटलिस्ट 30-35 धावा येणं फार गरजेचं आहे। चार ओव्हरमध्ये दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे दोन सतरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक हमजा ओव्हर द विकेट। ओ चांगला फटका कडक शॉट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार सहा धावा
23 रन या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आपल्याला आता 23। आणखीन एक नो बॉल, आणखीन एक नो बॉलचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून। शॉर्ट पिच बॉल, बॅटची एज फ्री हिट चा बॉल होता, परंतु बॉल डिक्लेअर कडे चालला। एक बॉल चा खेळ अजूनही शिल्लक आहे। फ्रेट कंटिन्यू होती, पहिला नो बॉल आला, त्यानंतर पुन्हा नो बॉल वरती षटकार आला। धाव संख्येला प्रचंड गती मिळाली, टोटल झाली या सिंगलच्या मदतीने 25। 25 धावा धाव फरकावरती आपल्याला पाहायला मिळतात। आता अटलेस पुढचा एक षटक आहे, त्यामध्ये 12-15 धावा आल्या ना तर मजा येईल, कारण करावे टीम साधारणतः 35-40 चा आकडा जर गाठला तर फायटिंग करू शकते। बॉलिंग स्ट्रेंथ त्यांची चांगली आहे। ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चालला, एक रन पूर्ण केले, दुसरीचा कॉल दिलाय, दोन रन मिळतील का नाही एकावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल। आणि या एक रनच्या मदतीने टीमची टोटल चालली 26 वरती। तीन षटकांचा खेळ संपला, टोटल इज 26, 26 धावा। पस्तीस चाळीसच्या वरती जर स्कोर जातो तर डेफिनेटली एक चांगली फाईट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, कारण करावे टीमकडे बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे। या गोष्टीचा उल्लेख केला, बॉलिंग स्ट्रेंथमध्ये आपण पाहिलं तर हरदेव तांडेल असेल, अलंकार असेल, ज्यांनी बरीचशी वर्षं आपल्या या करावे गावाला दिलीत गोलंदाजीच्या माध्यमातून। आज मात्र त्यांची कसोटी आहे, कारण प्रत्येक 7575 शिरवणे टीम जी सध्या तरी यंगस्टरला घेऊन खेळते, सध्या यंगस्टरला प्रमोट करते, आणि अशा खेळाडूंसमोर आता थोडीशी अग्निपरीक्षा द्यावी लागते करावे इलेव्हन टीमला। गप्पू बॉलिंग मार्क वरती, त्यावेळेस बॅटच्या अगदी बाहेरून जाणारा बॉल आहे। गती कमी होती या बॉलची, परंतु या बॉलला ओळखणं, रीड करणं थोडस कठीण होऊन बसलंय। सध्या तरी फलंदाज या ठिकाणी मात्र संघर्ष करतोय, चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, दोन षटकार जरूर पाहायला मिळाले। ऑन साइडला खेळायचा होता, परंतु इथे पहा पॅड वरती बॉल आदळला, अपील तर झाली परंतु अपील मध्ये उत्साह होता, कारण कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नव्हती, आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त अपील करणं हा एकमेव हेतू सध्या तरी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून। गप्पूचे पहिले दोन बॉल डॉट आलेत, इथून चांगल्या पद्धतीची बॉलिंग होऊ शकते, हे चांगले संकेत आहेत खर तर शिरवणे टीम साठी। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि बॉल ला उडवलाय सरळ स्क्वेअर कटच्या रूपाने, अगदी 6 धावांकरिता हा षटकार। षटकार आलाय, बॉल खेळणं पसंत केलं। ओ यावेळेस अगोदरच बॅट फिरली होती, टप्पा पडण्याच्या अगोदर बॅट फिरली आहे, त्यामुळे इथून शेवटच्या दोन बॉलचा प्रवास अजूनही बाकी राहील। एक षटकार तर आलाय, टोटल पुढे चालली 31-32 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत, 32 रन्स ऑन द बोर्ड। पुढचा बॉल, बॉलर तयार आहे, गप्पू फटका चांगला परफेक्ट कनेक्ट करतोय मिडल ऑफ द बॅट, आणि बॉलला पाठवून दिले आमच्या समालोचन कक्षाच्या वरून रस्त्यावर, 6 धावांकरिता मोठा फटका षटकार। शेवटचा एक बॉल बाकी आहे, अंतिम बॉल, मॅच टर्निंग पॉइंट बॉल आहे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, आणि इथून मात्र पहा रन आउटचा शिकार ठरला फलंदाज, इथून मात्र होतो बाद शेवटच्या बॉल वरती। या षटकाच्या षटकाराच्या मदतीने टोटल आता मात्र झाली आहे ती 38-39 धावांचं लक्ष आहे सध्या, ते म्हणजे प्रतीक 7575 शिरवणे टीमच्या
अगदी फलंदाजांची कसोटी पणाला लागणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आपल्या ड्रॉ सेरेमनीकडे. आपण वळतोय माजी नगरसेवक चषक 2023 शिरवणे नवी मुंबई या स्पर्धेचा ग्रामीणचा ड्रॉ करतोय आपण, ज्यामध्ये दोन गाव एक संघ मिळून खेळणार आहेत. याच सगळ्या खेळाडूंना आता आपण त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहणार आहोत. नवी मुंबईतील 19 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, दोन गाव एक संघ. एकोणचाळीस टार्गेट आहे, 39 चा टार्गेट आहे. अगदी मी बेलापूर गावचे मान्यवर आहेत उपस्थित, त्यांना विनंती करतो की आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या सर्वांनी. आपल्या सर्वांचे शुभ असते. आपण या स्पर्धेचा ड्रॉ करणार आहोत. इंडिया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आणि खरंतर सचिन मुंडे आणि त्याची संपूर्ण टीम आम्हाला भरपूर सपोर्ट करते, त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सर्वप्रथम आपण ग्रामीणचा या ठिकाणी मात्र ड्रॉ करणार आहोत. माजी नगरसेवक चषक 2023 ग्रामीण गटाचा या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत. सकाळी सामने ठीक 9 वाजता सुरू होणार आहेत, त्यामुळे ज्या संघांचे सामने असतील त्यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्या. ज्यांचा पहिला सामना असेल त्यांनी कृपया अगदी वेळेत हजर राहणं फार गरजेचं आहे, कारण अगदी शिस्तबद्ध स्पर्धा म्हटली जाते. आणि त्या स्पर्धेचा आपण ड्रॉ या ठिकाणी मात्र करणार आहोत. दोन मिनटं फक्त. तर ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सन्माननीय आमचे श्यामकांत देसले यांना विनंती करेन की आपण सर्वप्रथम या ठिकाणी दोन चिट्ट्या उचलाव्या. नवी मुंबई ग्रामीण, दोन गाव एक संघ, त्यातील या पहिल्या संघांमध्ये सामना होणार आहे. आणि पहिला सामना कोणत्या दोन संघांमध्ये असेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण दोन गाव एक संघ या ठिकाणी मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. पहिला सामना प्रियदर्शनी 11 बेलापूर त्यांच्या सोबत गावदेवी 11 राबाडा असणार आहे, आणि त्यांना दोन हात करताना पाहायला मिळतील. नेरुळ गाव 11 प्लस मच्छिंद्र स्मृती दारावे असा पहिला सामना माजी नगरसेवक चषक 2023 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना आणि सगळे सामने सलग होणार आहेत, त्यामुळं कंटिन्यू सामने एकामागोमाग खेळले जातील. ऋषी पुढच्या दोन चिट्ट्या प्लीज आपण या ठिकाणी ड्रॉ कराव्या. दुसरा सामना असणार आहे 9-7-11 दिवा प्लस गावदेवी 11 तळवली, त्यांना दोन हात करतील. बॅटल असेल
ती म्हणजे घनसोली इलेवन प्लस गोठिवली इलेवन असे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तीसरा सामना या ठिकाणी मात्र असेल, मी विनंती करणार आहे दिलीपजी पाटील आमचे समालोचक ज्येष्ठ समालोचक त्यांचे शुभ असते। या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत। तिसरा सामना ग्रामीण गटातील दोन गाव एक संघ मिळून खेळणार आहेत। एकूण 20 संघ सहभागी झालेत। कुमार इलेवन तुर्भे प्लस जय गजन अंडर टू कुक्षेत असा सामना असणार आहे तिसरा, आणि त्यांना सामोरे जातील ते म्हणजे शिरवणे इलेवन प्लस सारसोळ इलेवन असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चौथा सामना या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी सन्माननीय अश्विनजी पाटील यांना विनंती करेन की आपण दोन चिट्या या ठिकाणी मात्र उचलाव्या आणि चौथा सामना या स्पर्धेतला आपल्या समोर येणार आहे। क्षमा असावी, फक्त एक दोन ते तीन मिनिटाचा वेळ घेतो हरदेव। सामना या ठिकाणी असणार आहे क्रमांक चार कोपर किरणे इलेवन प्लस वायू इलेवन बोनकोडे आणि त्यांना बाटल असेल ती म्हणजे जुहूगाव इलेवन प्लस श्री कृष्ण दिवा असा चौथा सामना। पाचवा सामना पुन्हा एकदा आपण शेवटच्या सामन्याचा ड्रॉ करूया या ठिकाणी। शेवटचा सामना राहिलाय त्यामध्ये शेवटचा सामना गावदेव इलेवन ऐरोली प्लस वाशीगाव आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। करावे इलेवन प्लस महापे इलेवन असा शेवटचा सामना, त्यामुळं दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा। तर ग्रामीण गटाचा हा या ठिकाणी ड्रॉ सेरेमनी पूर्ण झालाय। मॅच नंतर आपण ओपन चा जो ड्रॉ आहे तो या ठिकाणी करणार आहोत, तोपर्यंत मॅच आपण कंटिन्यू करूया। खुल्या गटाचा एक सा आणखीन ड्रॉ आहे, बॉल द्या मैदानात। खुल्या गटातील ड्रॉ या ठिकाणी मात्र या मॅच नंतर केला जाईल। हरदेव तांडेल यावेळेस असणार आहे ऑन स्ट्राईक बॉलर। एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे हरदेव आणि मॅचला होती सुरुवात। प्रतीक 7575 शिरवणे टीम आणि त्यांच्या विरोधात खेळताना करावे इलेवन टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। एकोणचाळीस धावांचं लक्ष 24 बॉल तुमच्याकडे, 24 बॉल मध्ये 39 धावांचं लक्ष कशा रीतीने पूर्ण केलं जाईल याकडे लागले लक्ष। पहिला बॉल हरदेव तांडेल ज्याने मात्र खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटर सोबत सराव करण्याचा मात्र मान मिळवलाय। अगदी हार्दिक पांड्यासोबत सराव करताना आपल्याला पाहायला मिळाला जिओ स्टेडियमवरती आणि एक वेगळीच ओळख त्या निमित्ताने हरदेव तांडेला मिळाली। नवी मुंबई अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहे। शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा बॉल थोडासा टप्पा मागे ठेवलेला बॅटपासून दूर, ही ओळख आहे। मी पहिलेच म्हटलं होतं जर 35-40 धावा होत आहेत तर करावे गावची बॉलिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे आणि नेहमीच हरदेव तांडेल असेल, अलंकार तांडेल असेल, शिबू सोरेन असेल यांनी भरपूर अशा मॅचेस आहेत ज्या आपल्या गोलंदाजच्या बळावर जिंकून दिलेत। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा बीट होतोय। तिसरा सलगचा डॉट बॉल, सलगचा तिसरा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट चौथा बॉल आहे हरदेव तांडेलचा। ओ यावेळेस मात्र थोडासा
व्यत्यय आला परंतु पंचांना पूर्ण अधिकार आहे, परंतु पंच या ठिकाणी मात्र डिसिजन जो घेतील तो मान्य करावा लागेल। यस जतिन, नाहदेव तांडेल शिरवणे टीमला प्रशांत आता मैदानाच्या आत मध्ये नव्याला बॅटर प्रशांत ऑन स्ट्राइक पाहायला मिळणार आहे। प्रशांत साठी बॉल ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न, फिल्डर जयेश बॉल मागे धावतो, एक रन पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनला अगदी होकार देत असताना मात्र थांबवले। पाच बॉलचा खेळ आता झाला, समाप्त, तीन धावा धाव फलकावरती आहे आणि धावा झाल्या तीन। शेवटचा बॉल आहे ओव्हर मधील, ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, परंतु हा नो बॉल आहे, हा नो बॉल आहे, सिंगलच मिळणार आहे, फक्त नऊची रन मिळेल कारण यष्टेंच्या मागे विकेट कीपिंग चांगली झाली आहे, त्यामुळं एक्स्ट्रा आणखीन कोणती प्लस मिळणार नाहीये। नो बॉलची ही एक्स्ट्रा धाव मिळाली, टीमची टोटल झाली आहे चार। फ्री हिटची संधी असणार आहे, या फ्री हिटच्या बॉलचा किती फायदा उचलला जाईल याकडे लागले लक्ष। सध्या तरी फलंदाज विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे आणि विजयला मात्र आता या ठिकाणी काहीतरी करावं लागेल कारण 39 धावा या सध्या तरी तुमच्या टीमसाठी भरपूर डोंगरासारखे दिसत आहेत। ओ गतिमान बॉल, फ्री हिटच्या बॉलचा फार फायदा उचलता आलेला नाहीये। ओव्हरची झाली समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची टोटल आहे चार, एक विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रतीक 7575 शिरवणे टीम। प्रतीक 7575 शिरवणे टीम या ठिकाणी मात्र धावांसाठी झगडतीय, खरं तर हीच परिस्थिती होती करावी टीम ज्यावेळेस बॅटिंग करत होती, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या पाच, इथे प्रतिउत्तर देत असताना हरदेव तांडेलने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या चार, म्हणजे त्यांच्यापेक्षा एका धावेचा बोनस नक्कीच आहे सध्या तरी करावी टीमकडे। आणि त्यानंतर जो प्रवास झाला शेवटच्या ओव्हरमध्ये, सेकंड लास्ट ओव्हरमध्ये जे काही षटकार आले त्याने मात्र भरपूर उंची दिली या संपूर्ण करावेगाव 11 टीमच्या धाव संख्येला, अगदी वेगाने पुढे नेलं। दिविशा 11 ऐरोली आणि अप्पा स्ट्रायकर्स सेबीडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सडिया, इट्स फर्स्ट कॉल फॉर द बोथ टीम। दिविशा 11 ऐरोली आणि अप्पा स्ट्रायकर्स सेबीडी बॉलिंग मार्क वरती रौनक तैयार, वन ऑफ माय फेवरेट बॉलर, करावे टीमच्या माध्यमातून सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स, कॉन्सिस्टंट परफॉर्मन्स ज्याने देत राहिला,
रौनक तांडेल ओ या वेळेस मात्र बॅटचा आतील कडा लागून बॉल चालला डिक्लेअर कडे परंतु डिक्लेअर नाहीये त्या ठिकाणी बॉल स्टॉप करण्यामध्ये आले यश एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे चालली पाच वर रौनक महत्वपूर्ण गोलंदाज आहे या टीमच्या कडे सध्या यंगस्टर म्हणून प्रमोट झालेला खेळाडू जयेश असेल हरदेव असेल मोनीश असेल त्यांच्या नंतर मात्र खऱ्या अर्थाने ही खरं तर तिसरी पिढी आता मात्र या मैदानामध्ये उतरू लागली कराव्या गावासाठी यंगस्टरला प्रमोट केलंय यावेळेस दुसऱ्या ओव्हरमध्ये लेफ्ट हँडेड बॉलर आहे ओव्हर द विकेट बॉलिंग करणं तो पसंत करतोय ओव्हर पिच बॉल समोर ड्राईव्ह केला फिल्डर आहे फिल्डरच्या अगदी हातात बॉल जातोय क्लिअरली स्पष्टतेने त्या ठिकाणी मात्र एक सिंगल कम्प्लीट केली जाते बॅकअप चांगलं मिळतंय जयेशचं सिंगलच्या मदतीने टोटल पुढे चालली आहे सहा या आकड्यावरती सहा धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत बॉल झाले दोन चार बॉलचा खेळ शिल्लक आहे आठ बॉलमध्ये फक्त सहा बनल्यात त्यामुळं इथून पुढचा प्रवास जो आहे शिरवणे टीमचा थोडा संघर्षमय व्हायला हवा आणि यावेळेस मात्र आक्रमण केलंय परफेक्ट मिडल करतो बॉलला आणि पाठवून देतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर सहा धावांकरिता येतो षटकार रौनक पुन्हा एकदा तयार आहे बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस ऑन साइड ला टर्न करण्याचा प्रयत्न केला शिबू बॉल मागे आहे थोडस फंबलिंग त्या ठिकाणी पहायला मिळाला अगदी पाय सरकला होता परंतु हे महत्वाचं होतं सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःचा बॉडी बॅलन्स स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे चौकार षटकार येत राहतील मॅचेस होत राहतील टुर्नामेंट खेळत राहू परंतु त्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणं सर्वात महत्वाचं आहे कारण इथे जर थोडीशी धडपड झाली इजा झाली तर फार कठीण आहे पुढचा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आपल्याला गाजवायचा आहे त्यामुळं या रबर बॉल क्रिकेटला इतकं तुम्ही सिरियसली घेऊ नका फक्त एन्जॉयमेंट म्हणून खेळा चांगला डिसिजन होता शिबूचा स्वतःची बॉडी बॅलन्स करण्यावर त्याने फोकस केलं परंतु प्रशांतचं कौतुक करेन षटकारानंतर आलाय चौकार ओ ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून काढण्याचा प्रयत्न हरदेव तांडेल पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॉलच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा स्लिप झालेला पाहायला मिळाला सतरा धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल आहे अंतिम बॉल दिविशा इलेव्हन ऐरोली आणि अप्पा स्ट्रायकर सिबिडी असा सामना असणारा नेक्स्ट त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे आपण या ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे शॉर्ट पिच बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न अलंकारच्या हातात बॉल आणि त्याकडून चूक होणं फार कठीण मिळवून दिली आहे सफलता विजयला सोडावं लागते मैदान रौनक यंगस्टरने मात्र ही सफलता मिळवून दिली त्याला साथ दिली लेजंड क्रिकेटर अलंकार तांडेलने आणि इथे दुसरा धक्का प्रतीक 7575 शिरवणे टीमला
लक्ष्य 24 बॉल मध्य 12 मध्य 17 बनवले अजुन ही प्रवास बराच लांब है। गणेश वेलकम, ऋषि आपला देखील हार्दिक स्वागत है, जिंक्या आपला सुद्धा हार्दिक स्वागत है। फुल टॉस बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, फील्डर आहे बॉल खाली, परंतु इथे कॅच आहे की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कैश तर पकडली, यस यस फलंदाज इथे मात्र होतोय बाद, मोठा धक्का दिला या ठिकाणी मात्र, कारण बैटिंग करत असताना तिसरा धक्का दिलाय सध्या तरी प्रतीक 7575 शिरवणे टीमला, अपेक्षा होती फलंदाज शेवटपर्यंत नजरा रोखून होता की पंचांनी नो बॉल द्यावा, परंतु पंचांनी हीच गोष्ट ओळखलेली, भरपूर पुढे उभा होता। पुढचा बॉल शिबू तैयार है बॉलिंग मार्क वरती हमजासाठी ऑन साइडला, पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली आणि या सुद्धा फिल्डर कडून चूक होणं फार कठीण, आणखीन एक सफलता मिळवून दिली शिबूने आणि इथे मात्र होते फलंदाज बाद। टॉस करूया आपण जो वेळ मिळतोय, दिविशा 11 ऐरोली आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी अशा दोन टीम मध्ये टॉस केला जातोय। मी देसले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे, क्रिक लाईव्ह निखिल विनंती आहे की आपण कृपया कॅमेरा आमच्याकडे ऑन साइड ला टर्न करण्याचा प्रयत्न, रोनक बॉल मागे धावतोय, एक रन पूर्ण केले, दुसरीचा कॉल, दोन मिळाल्यात, यस मिळाल्यात, मनीष तांडेलचं बॅकअप आहे। इथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले या धावसंख्येला आणि या डबलच्या मदतीने टीमची टोटल झाली ती म्हणजे 19। असो यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता, हा ही बॉल कनेक्ट करता आलेला नाहीये, इथून मात्र फलंदाज होतोय बाद, आणखीन एक धक्का बसतोय प्रतीक 7575 शिरवणे टीमला, चौथा धक्का गप्पू याच्या रूपाने फलंदाज बाद।
एवढंच मात्र पहारा आउटला चान्स आहे, परंतु हरदेव रिस्क घेऊ इच्छित नाहीये। शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 झालेत, 19 ची अजूनही गरज आहे। 7 बॉल मध्ये 19। धावांची गरज। यावेळेस फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, बॉल हवे मध्ये आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर। यावेळेस मात्र मच निडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल चालली 26। येणारे 6 बॉल, धावा करायचे 13। 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी। सहा बॉल मध्ये 13 धावांची गरज। चला वेळ घालवू नका, विनंती आहे करावी इलेव्हन टीम। सहा बॉल मध्ये 13 धावांची गरज। पहिला बॉल प्रीतम ऑप्शनच्या थोडा बाहेर जाणारा बॉल, जतीन टर्न होतात आमच्याकडे, हा वाईड आहे, एक्स्ट्रा नी तर सुरुवात झाली ओव्हरची प्रथम। यावेळेस बॅटची एज कॉट बिहाइंड द स्टंप, पकडला गेला फलंदाज, एक वाईट बॉल आला म्हणून काय झालं, त्यानंतर गोलंदाजी मध्ये सुधार होऊ शकतो हे सुद्धा दाखवून दिलंय गोलंदाज प्रथमने आणि मोठी सफलता। या क्षणाला दबावामध्ये खेळेल सध्या हा टीम संपूर्ण संघ, प्रतीक 7575 शिरवणे। बॉलर तयार आहे प्रथम, ओवर द विकेट, ऑन साइडला खेळायचा होता, टॅप केलेला बॉल आहे, जयेश बॉल मागे धावतो, एक रन पूर्ण केली आहे, दुसरीसाठी नाही कॉल दिला जाणार, स्ट्राईक स्वतःकडे ठेवू इच्छितोय तो म्हणजे अनिकेत। चांगली बॉलिंग सुद्धा त्यांनी केली होती, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या, आता जबाबदारी आहे त्याच्या बॅट मधून आल्या आल्या एक षटकार पाहायला मिळालाय। धावसंख्येची नितांत गरज आहे, 4 बॉल मध्ये करायच्यात 11, 4 बॉल मध्ये 2 षटकार या क्षणाला अनिकेत साठी सोपे आहेत, परंतु करावे टीम, ही टीम अशी आहे सहजासहजी मॅच सोडणार नाहीये। ओ यावेळेस पुन्हा एकदा टॅप करायचा होता, बॉल मागे चाललाय ऑफ स्टंप वरती, फिल्डर पुन्हा एकदा बॉल वरती धावून आला आहे, 2 रनचा प्रयत्न 2 मिळाल्यात आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे 30 वर। 9 धावांची गरज, 3 बॉल मध्ये 9 हवे आहेत, एक षटकार, इथून जर एक षटकार येतोय तर मॅच मध्ये एक जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे, परंतु त्या षटकाराची वाट पाहावी लागेल। हा डॉट आला ना तर दबाव मात्र वाढणार आहे, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रतीक 7575 शिरवणे टीम वर।
ओ या वेळेस मात्र पहा टप्पा पडलेला बॉल इथे मात्र कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त एक्स्ट्रा वाढवपणा नाहीये त्यामुळे हा डॉट आहे हा डॉट आहे आणि या डॉट बॉल बरोबरच आता मात्र पुढच्या दोन बॉल मध्ये कंपल्सरी बाउंड्री देणं गरजेचं आहे एक षटकार एक चौकार हवाच आहे and that should be compulsory compulsory chasing is the rule of the tournament off stump cha bahir janara ball ite turn zale umpire amcha kade ha wide ata ya kshanala asha paddhaticha drushya tumhala nakki vichlit karu shakto karan karave team chi sudha dhakduk vadli ahe karan ekada shatkar jar aniket martoy na tar match purna palti hoil ani ite jar don dhava alya tar anikin dhakduk vadel ती म्हणजे करावे टीम ची कारण क्रिकेट चा इतिहास है एक बॉल मध्ये सहा एक बॉल मध्ये चार निघतात एक बॉल मध्ये एक धाव काढणं खूप कठिन है कालच्या दिवसाचा सुद्धा विचार आपण करूया नक्की एक बॉल मध्ये सहा धावांची गरज असताना सहा धावा निघाल्या षटकार खेचला गेला तिथेच दोन बॉल एक ची गरज असताना त्या एका धावेला सुद्धा डिफेंड केलं गेलंय हे या मैदानावरचा रबर बॉल क्रिकेटचा इतिहास आहे ताजा इतिहास आहे ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंच 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 आणि त्या डॉट बॉल आता मात्र उरल्या सुरल्या आशा सुद्धा काही प्रमाणामध्ये संपुष्टात आल्यात की काय असं वाटू लागले एक बॉल आठ ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आता या वेळेस मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक वाईट प्लस वन प्लस आहे का हे सुद्धा पाहूया येस आहे आहे एक बॉल सहा दॅट शुड बी कंपल्सरी एक बॉल सहा अरे एक बॉल सहा मित्रा प्रत्येक बॉल मागे स्कोर सांगतोय एक बॉल सहा आता जर षटकार जातोय ना तर डेफिनेटली हे दुर्भाग्य असेल प्रथमच आणि आयुष्यभर लक्षात राहील त्याची मॅच परंतु कोण होणार किंग हे पाहणं गरजेचं आहे हू विल विन द मॅच एकीकडे प्रथम दुसरीकडे अनिकेत दोघांच्या टीमचं भवितव्य या दोन खेळाडूंच्या हातामध्ये एक बॉल सहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॉल खाली राहिला आणि सामना जिंकलाय करावे इलेव्हन टीमने तब्बल पाच धावांच्या फरकाने अभिनंदन करावे टीम आणि हार्ड लक प्रतीक 7575 शिरवणे टीम आपण या ठिकाणी मात्र या स्पर्धेत सहभागी झालात आपले मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच